महाड तालुक्यात दिवसाढवळ्या काळ नदीपात्रात वाळू उत्खनन केलं जात असून नदी, नदी खरवडणाऱ्या वाळू माफियांवर महाड तहसील कार्यालयामार्फत धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्या आदेशानं ही कारवाई झाल्याचं समजतंय नांगलवाडी हद्दीत नदीपात्रात भोराव हद्दीतील संगम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केलं जात होतं याची माहिती महसूल खात्याला मिळताच महाड तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मंडल अधिकारी काटकर व तलाठी सोनावणे तसेच अन्य तलाठी व नायब तहसीलदार भांबड यांनी कायदेशीर कारवाई करून अनधिकृत वाळूसाठा जप्त केला असून वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि ट्रॅक्टर यांचा पंचनामा केलेला आहे परंतु सदरचे वाहन हे तहसील कार्यालयानं जप्त केलं नसून वाळू माफिया यांच्याच ताब्यात असल्याचं समजतंय त्यामुळे धडाकेबाज कारवाई होऊन देखील वाळू माफियांना दिलासाच मिळत असल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे